बऱ्याच स्वयंसेवी संस्था संघटना भ्रष्टाचारमुक्त भारत पोलिओमुक्त 100% साक्षरता इत्यादी अनेक विषयावर कार्यरत आहेत. परंतु यासोबतच आत्महत्यामुक्त भारत करण्यासाठी लामाफेरा आंतरराष्ट्रीय संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र मौलाचे योगदान देत आहे. आत्महत्यामुक्त भारत ही एक सामाजिक मोहीम आहे आणि लामाफेरा आंतरराष्ट्रीय संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राने या कार्यासाठी पुढाकार घेतला आहे. 2500 वर्षीय बुद्धिकारक उपचारांचे प्रशिक्षण केंद्र लामाफेरा असून जे की भारतातील सर्वात मोठे आणि प्रथम ISO प्रमाणित केंद्र आहे. आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने लामाफेरा आंतरराष्ट्रीय संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राचे संचालक डॉक्टर सत्येंद्र शुक्ला यांनी आपल्या शिष्यांना गुरुपौर्णिमेसोबत दान आणि ध्यानाचे महत्त्व पटवून दिले. तर ज्यांना सकारात्मक आणि आनंदी समतोल जीवन जगावेसे वाटते त्यांना मोफत उपचार आणि समुपदेशन सत्र देखील या प्रसंगी आयोजित केले होते. मैं डॉक्टर सत्येंद्र शुक्ला. गुरु पूर्णिमा के शुभ अवसर पे हर साल हम लोग ये ऐसा प्रयोजन करते हैं जिसमें हर व्यक्ति हीलिंग का अनुभव ले सके. इस प्रयोजन के पीछे दो ही उद्देश्य होता है, हर व्यक्ति निरोगी और दवा से मुक्त कैसे रह सके, एक ये पहला प्रधान है. इसलिए उन्हें कुंडलिनी योगा और ध्यान सिखाया जाता है. उसके बाद उन्हें हीलिंग दी जाती है ताकि वो नकारात्मक विचार न सोचे, जो कि आत्महत्या मुक्त भारत बनाने का हमारा लक्ष्य है कि पूरी तरह से देश आत्महत्या मुक्त हो सकता है जब मानसिक तनाव से व्यक्ति संपूर्ण रूप से मुक्त रहेगा. और ये जब जो कुछ मानधन इसे मिलता है तो इसे HIV बच्चों को हम लोग से सहायता करते हैं ताकि ये देश पूरी तरह से अनाथ आश्रम से मुक्त हो सके, वृद्धाश्रम से मुक्त हो सके. ये हमारा पूरी तरह से इसमें संकल्प के साथ हम ये प्रयोजन करते आए हैं. इसमें हमें लोगों का सहयोग हर साल पुणे और पूरे महाराष्ट्र से मिलता आया है. मैं चाहूँगा कि यह सहयोग हमेशा मिलता रहे और ये योगा मेडिटेशन ध्यान का प्रसार पूरे विश्व में हो ताकि ये पूरा विश्व एक शांति प्रधान देश बन सके और हमारा देश एक आत्महत्या मुक्त भारत बन सके. धन्यवाद. जय हिंद. नमस्कार. मी प्रवीण वसंत गोटे. मी गुरुकसनं 3 वर्षापासून मी गुरुचा शिष्य आहे. त्यांच्याकडनं आज जे मला शिकायला भेटलं म्हणजे माझ्या अंगामध्ये वेगळं हे निर्माण झालं. जे चक्र असतं ते वेगळेच ह्याच्यामध्ये म्हणजे मेडिटेशनमध्ये माझ्या शब्द हे करू नाही शकत आहे, प्रकट करू शकत नाही आहे, पण माझ्या चेहऱ्याचे हाव आणि भावनी तुम्हाला कळत असेल. मी पूर्ण शांत झालो आहे. माझ्या ह्याच्या शरीरामध्ये जे काही आहे कंपन ते मी प्रस्तुत करू शकत नाही, पण शरीर सरांच्या आशीर्वादामुळे हे शक्य घडू शकलं. धन्यवाद सर. आणि इथं येऊन मी शिकते की म्हणजे तसं पर्यावरणचं पोल्युशन आम्ही कंट्रोल करतो, तसं मनाचं पोल्युशन कसं कंट्रोल करायचं ते इथे येऊन खूप चांगलं शिकायला मिळते. मी ह्या संस्थेला गेल्या 5 वर्ष ॲसोसिएट आहे आणि मी दर गुरुपौर्णिमेला इथे येतो आणि मला बरंच दरवेळ काय नवीन अनुभूती येतात, नवीन काय काय शिकायला येतं. माझं नाव स्नेहा देवरे आहे. मी लामाफेरा इंटरनॅशनल या सेंटरशी 2016 पासून अटॅच्ड आहे आणि हे सेंटर जे आहे ते सगळ्या प्रकारचं जे एनर्जी हिलिंग आहे, रेकी, लामाफेरा, योगमाया, वेगळ्या टाईपचे जे हिलिंग आहे, एनर्जी हिलिंग्स आहेत, त्याच्यामध्ये डील करतं. आणि मास हिलिंग्स पण सुद्धा सर परफॉर्म करतात, ते स्वतः हिलिंग देतात. आज जे सेशन झालं त्याच्यामध्ये लॉ ऑफ अट्रॅक्शनसुद्धा सरांनी घेतलेलं आहे, त्यामुळे लाईफचे सगळे जे आपले जे प्रॉब्लेम्स आहेत, फॉर एक्झाम्पल फायनान्शियल प्रॉब्लेम, रिलेशनशिप इश्यूज, हेल्थ इश्यूज, हे सगळे जे इश्यूज आहेत, मेंटल, फिजिकल, जे काही इलनेसेस आहेत, सगळ्यांसाठी हिलिंग हे वर्क करतं. आणि लामाफेरा इंटरनॅशनल या सेंटरनी सगळे जे आता मेजॉरिटी ऑफनेजेस आहेत त्यांच्याशी जे ऑफनेज आहेत त्याचे जे मुलं आहेत त्यांना आपण अडॉप्ट केलेलं आहे. आणि सगळे जे मुलं आहेत ते HIV पॉझिटिव्ह किंवा गावागावातून वेगळ्या गावातून आलेले मुलांना पेरेंट्सनी डस्टबिनमध्ये टाकून दिलेलं बॉन्ड झाल्यानंतर अशा टाईपच्या सगळ्या मुलांना अडॉप्ट केलं आहे. गुरु हा देणारा असतो आणि द्यायचं कसं हे शिकवणारा असतो. आणि त्यांनी बेसिक आयुष्यात जे महत्त्वाचं प्रिन्सिपल आहे की तुम्ही एकदा द्यायला लागा मग देव तुम्हाला द्यायला लागेल, तर जेव्हा तुम्ही द्यायला लागाल तेव्हा तुम्हाला ॲटोमॅटिक मिळायला लागेल, ही जी संकल्पना आहे ही प्रत्येक लोकांमध्ये रुजवली आहे आणि त्याचा अनुभवसुद्धा सगळी लोकं घेतात. आणि जसं मी मागाशी सांगितलं की सगळ्यात महत्त्वाचं ते प्रत्येकाच्या आयुष्यात एक असा विश्वास निर्माण करतात की तुम्ही तुमचा जो जन्म आहे तो इतरांच्या आश्वासनावरती अवलंबून नाही, की तुम्ही इतर लोकांवरती डिपेंड राहताय की आई आहे, वडील आहे, भाऊ आहे, सोसायटी आहे, ती लोकं माझ्यासाठी काहीतरी करतील, तर अशी गोष्ट काही नाही. तर तुम्ही तुमच्यावरतीच विश्वास ठेवा, तो विश्वास एवढा दृढ ठेवा, त्या हिशोबाने प्रयत्न करा, देव तुम्हाला नक्कीच देईल आणि यशस्वी बनेल.